मी भाग्यश्री ढोंगे वीकेबी न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते. बघूया आजच्या ठळक घडामोडी. देवेंद्र फडणवीस यांचा आज दौरा कार्यक्रम, हिंगणघाटसह पूरग्रस्त गावाची केली पाहणी. वर्धा नदीला आला पूर, तर नानपेरा गावात शिरले पुराचे पाणी. आणि नागपुरात ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या विरुद्ध गुन्हा दाखल, 19,58,750 रुपयाचा मुद्देमाल जप्त. ठळक घडामोडीनंतर आता सविस्तर वृत्त. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दौरा कार्यक्रम करून अनेक भागाच्या पूरस्थितीची पाहणी केली आहे. सकाळी 9:50 ते 11:30 हिंगणघाट येथे अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी, तर मौजा चाकणी येथे पूरस्थितीची पाहणी त्यांनी केली असून दुपारी चिमूर तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी व पाहणी देखील त्यांनी केली व त्यानंतर दुपारी 4 नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयात त्यांनी याबद्दल आढावा बैठक घेतली आहे. पुसदमध्ये नांदेड येथील फळ व्यापाऱ्याची पैशाच्या वादातून निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून मोहम्मद फैसल अब्दुल करीम असे मृत युवकाचे नाव सांगण्यात येत आहे. मृतक हा फळाचा व्यापारी होता. तो नांदेड येथून पुसद येथे फळाचा माल देत होता. आज तो पुसद येथील त्याच्या नातेवाईकाकडे आला असता फळाच्या पैशाच्या वादातून आरोपींनी त्याच्यासोबत वाद निर्माण करून पोटात चाकू भोसकून त्याची निर्घृण हत्या केली आहे. या प्रकरणी वसंतनगर पोलीस ठाण्यात मोहम्मद रफिक अब्दुल अजीज वय वर्ष 42 राहणार पार्वती नगर पुसद यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी मोहम्मद अन्सार, मोहम्मद हमजा, मोहम्मद मुख्तार, मोहम्मद हमजा, आवेश खान सह इतर 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून आवेश खान, अशफाक खान याला अटक करण्यात आली आहे. इतर आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत. घटनेचा पुढील तपास वसंतनगर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रवीण नाचनकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आज दिनांक 18/7/2022 रोजी फिर्यादी नामे मोहम्मद रफिक अब्दुल अजीज व 42 वर्षे राहणार पार्वती नगर पुसद यांनी पोलिसांना फिर्याद दिली की आज दिनांक 18/7/2022 रोजी 1:12 समान असते त्यांच्या घरी हजर असताना त्यातील आरोपी मोहम्मद अन्सार, मोहम्मद हमजा, मोहम्मद मुख्तार, मोहम्मद हमजा, मोहम्मद निसार, मोहम्मद हमजा, आवेश खान, अशफाक खान व इतर 2 अनोळखी सम यांनी फिर्यादीच्या घरी त्याचा पुतण्या मोहम्मद फैसल अब्दुल करीम होय 23 वर्षे राहणार नांदेड हा त्याच्या घरी हजर असताना या आरोपितांनी सर्वांनी त्याच्या घरी येऊन गळकेड्याची मंडळी जमून व संगनमत करून त्यातील मृतक मोहम्मद फैसल अब्दुल करीम याच्यासोबत फळाचे पैशाचे व्यवहाराच्या वाद्यातून मोहम्मद फैसल अब्दुल करीम याचे पोटात चाकू खोसून त्याला गंभीर जखमी करून त्याला खून केलेला आहे. अशा फिर्यादीवरून पोलीस यांना 3, 2, 143, 144, 148, 149 भांदवे यांनी गुन्हा नोंद करत आहोत व यातील एक आरोपी आवेश खान, अशफाक खान हा सध्या पोलिसांच्या ताब्यात असून यातील इतर आरोपींचा शोध घेणे कारण पोलीस पथक घटना घडली तेव्हापासूनच रवाना आहे. त्यांचा शोध सुरू आहे. बाकी तपास सदर गुन्ह्याचा तपास एपीएल पाटील ही करत असून पुढील तपासमध्ये जे काही तपासामध्ये त्यानुसार कारवाई करायला. गोंदिया जिल्ह्यातील मागील 8 दिवसांपासून मुसळधार पाऊस होत आहे, त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले दुथडी भरून वाहत आहे. याच पावसाचा फटका गोंदिया शहरातील सूर्याटोला परिसरातील तसेच मुख्य रस्त्यावर व एकता कॉलनीत पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले आहे. तर या परिसरातील मुख्य रस्त्यावर पाणी खाली आल्याने रस्त्यावर डोंगरभर पाणी वाहत आहे. या पाण्यातून शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना तसेच वाहनधारकांना या पाण्यातून वाट काढताना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचे चित्र आहे. तर मुख्य या परिसरात वीज वितरणाचे कार्यालय असल्याने नागरिकांची मोठी वर्दळ असते, त्यामुळे रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत असून नागरिकांनी आपला रोष नगर प्रशासनाच्या नियोजन शून्य धोरणावर व्यक्त केला आहे. हे पाणी दरवर्षी असा 3-4 दिवसाचा पाऊस असला की बांधतलावाचं पाणी असते हे, आणि इथे नाले आहे मोठे, त्या नाल्यावरनं हे पाणी इकडे रोडवर येतं आणि हे पाणी इतकं त्रास देतं लोकांना की घरात साचणे आणि छोट्यापोरांचे पडणे, शाळेत जाणे सगळं थांबलेलं असतं. आणि या पावसाच्या या पाण्याचं काहीच होत नाही, दरवर्षी पाहून जातात
तीन दिवस हे पाणी चार दिवस असं राहेपर्यंत येतात पाहतात आणि त्यानंतर याची काहीच प्रोसिजर होत नाही। तर या पाण्याखाली गेलेल्या रस्त्यावर एक युवक जात असताना त्याला कोणत्या ठिकाणी खड्डा आहे हे कळाले नसल्याने त्या युवकाचा मोबाईल पाण्यात पडला व आपला मोबाईल शोधायला त्याला कमालीची कसरत करावी लागली। तर त्या युवकाने काही वेळापर्यंत आपला मोबाईल शोधला। मोबाईल शोधत असताना त्याने प्रशासनावर आपला रोष देखील व्यक्त केला आहे। वीकेबी न्यूज साठी गोंदिया येथून सतीश पारधी यांची रिपोर्ट। वर्धा नदीला पूर आल्याने नदीच्या पुराचे पाणी शेलू खुर्द रांगणा तसेच बुरकी या गावात शिरले असून नांदेपेरा येथील पुलावरून पाणी वाहत आहे। तसेच हे पाणी नांदेपेरा गावात शिरले आहे। सध्या निरगुंडा नदीच्या पुलाखाली आहे परंतु पाणी पातळी वाढत आहे। वेळ झाली आता एका छोट्याशा विश्रांतीची। भेटूया विश्रांतीनंतर। लव यू दीपिका, बाय। सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुंच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि। अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए। Flywheel Aviation Academy एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं। Flywheel Aviation Academy, 1 degree, 3 job opportunities. Flywheel Aviation Academy gives you a degree or diploma with a job. Flywheel Aviation Academy, 365 Gandhinagar, LAD College Square, beside Karnataka बैंक नागपुर। बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो, बार बार उठो बैठो उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। विश्रांतीनंतर आपलं स्वागत। मल्हार सेनेचे व यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख यादव गावंडे यांच्याविरुद्ध व इतरांविरुद्ध झालेला खोटा गुन्हा घडल्याप्रकरणी सविस्तर चौकशी करून गुन्हे मागे घेण्याबाबत यशवंत सिन्हा अहिल्यादेवी होळकर मंचाचे कार्यकर्ते यांच्या वतीने तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे। मल्हार सेना, यशवंत सेना व अहिल्यादेवी होळकर मंच तालुका दिग्रसच्या वतीने मौजा मांडवा तालुका दिग्रस येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण मर्या उपविभाग दिग्रस यांच्या हलगर्जीपणामुळे व दुर्लक्षितपणामुळे पांडण रस्त्यावर जिवंत विद्युत तार तुटून पडल्याने मृत गोविंद शिपडे वयवर्ष 32 यांचे विद्युत तारेच्या स्पर्शाने मृत्यू झालाय। ही अत्यंत दुर्दैवी व मन हेलावणारी घटना आहे। या गंभीर घटनेबाबत मल्हार सेना व यशवंत यांना जिल्हा प्रमुख व इतर मांडवा ग्रामवासियांनी विद्युत कंपनीचे विरुद्ध गुन्हा नोंदविण्याकरता फिर्याद दिली व त्यावरून विद्युत कार्यालय विरुद्ध गुन्हा दाखल झाला। यामुळे चिडून जाऊन आकसबुद्धीने यादव गावंडे यांची पत्नी सरपंच असल्याने व गावातील युवकांचे मृत्यू प्रकरणी विद्युत कार्यालयाचे कर्मचारी पंचनामा करण्यास आले, त्यामुळे वाद होऊ नये याकरिता मध्यस्थींची भूमिका पार पाडण्याकरिता व नागरिकांना शांत करण्याकरिता यादव गावंडे व त्यांचे सहकारी गेले असता त्यांनी कोणतीही मारहाण व पंचनामे सुद्धा कुठलीही अडचण त्यांना आली नाही। सदर घटना घडल्याचा व्हिडिओ फुटेज यामध्ये बारकाईने पाहणी केल्यास या सर्व बाबींची शहानिशा होऊन यादव गावंडे हा निर्दोष आहे असे दिसून येईल। तरी मल्हार सेनेचे जिल्हाध्यक्ष यादव गावंडे व इतर यांच्यावर सुडबुद्धीच्या उद्देशाने दाखल केलेले गुन्हे चौकशी करून मागे घेण्याची मागणी निवेदनाद्वारे तहसीलदार, जिल्हाधिकारी यवतमाळ, जिल्हा पोलीस अधीक्षक यवतमाळ यांना देण्यात आले आहे। यावेळेस मल्हार सेनेचे यशवंत सेना व अहिल्यादेवी होळकर व सामाजिक कार्यकर्ते शेकडोंच्या संख्येने उपस्थित होते। मांडवा येथे वीज वितरण कंपनीच्या
सुलतान कारभारामुळे त्यांच्या हलगर्जीपणामुळे एका मांडव्या येथील युवकाचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला. त्या मृत्यू संबंधित चौकशी करता संबंधित विभागाचे लोक आले असता गावातील सरपंच प्रतिष्ठित नागरिक म्हणून यादव भाऊ गावंडे हे प्रत्येकच अशा घटनेत हजर राहतात त्या दिवशी सुद्धा होते. त्यांची भूमिका अशीच होती की सामंजस्याची भूमिका होती, पण इतर काही लोक होते नव्हते. ते त्या व्हिडिओ फितीद्वारे त्यांनी तपासून ते गुन्हे दाखल त्यांनी तसे करायला पाहिजे होते, परंतु यांना टार्गेट करून यादव भाऊ गावंडे यांना टार्गेट करून त्यांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. वास्तविक पाहता त्यांचा काही संबंध नसताना ते सरपंच म्हणून तिथे मध्यस्थीची भूमिका घेत असताना बोलण्यात जे काही वाद झाला इतर लोक होते नव्हते ते त्यांनी तपासून हे पाहावं, परंतु जे काही गुन्हे दाखल झाले हे सूडबुद्धीने किंवा आकसापोटी झाले असं आमचं मत आहे. मी आज तहसील आम्ही गावकऱ्याच्या वतीने मल्हार सेनेच्या वतीने तहसीलदारांना हे संबंधित गुन्हे जे दाखल झालेले आहे ते सर्व गुन्हे मागे घेण्याकरता निवेदन दिलेलं आहे. दोन तीन दिवसापूर्वी आपल्या दिग्रस तालुक्यातील मौजे मांडवा या गावी फार अकस्मात अशी दुःखद घटना घडलेली आहे. त्या ठिकाणी 32 वर्षीय तरुण गोविंद चिपळे याचा दुर्दैवी विजेचा धक्का लागून मृत्यू झालेला आहे. त्या ठिकाणी वारंवार महाराष्ट्र विद्युत विभागाला त्या गावकरी मंडळांनी वारंवार निवेदनाच्या माध्यमातून महाराष्ट्र विद्युत विभागाला कळविले होते की गावातलं काही जे विजेचं जाळं आहे ते नीट करून घ्या, कारण पाण्यापावसाचे दिवस आहेत. परंतु या ठिकाणी होणारी घटना फार दुर्दैवी घडली, त्यांनी संपूर्ण परिसरावर शोककळा पसरली. परंतु ही घटना घडल्यानंतर सुद्धा महाराष्ट्र विद्युत विभागाची जी काय अरेरावी किंवा त्यांचा हलगर्जीपणा लपविण्यासाठी गावातले जे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांच्यावरच खापर फोडण्याचं षडयंत्र या ठिकाणी चाललेलं आहे. गावातले युवा सामाजिक कार्यकर्ते तसेच मल्हार सेना यशवंत सेनेचे जिल्हा प्रमुख माननीय यादवराव गावंडे यांची नेहमीच भूमिका कष्टकरी कामगार वर्ग स्पर्धा परीक्षा विद्यार्थी यांच्या समस्यांना न्याय देण्याची भूमिका राहिलेली आहे. आणि खुद्द ते त्या गावातले रहिवासी असल्या कारणाने सामाजिक कार्यकर्ता या नात्याने त्या ठिकाणी आलेल्या प्रकरणाला समन्वयाची भूमिका घेत शांततेच्या मार्गाने समजावून सांगत असताना आपल्यावर झालेला आरोप खोडून काढण्यासाठी महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनीने आकसापोटी यादवराव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर लादला. त्या ठिकाणी त्यांनी 353 आणि अन्य गुन्हे दाखल केले. माननीय पोलीस प्रशासनाच्या व्हिडिओ शूटिंगमध्ये या सगळ्याचं क्लिअरिफिकेशन मिळून जाईल, कारण त्या ठिकाणी यादवराव गावंडे किंबहुना त्या गावातले इतर सामाजिक कार्यकर्ते यांचा तिळमात्रही दोष नाही हे व्हिडिओ शूटिंगमध्ये सिद्धच होऊन जाईल. आपल्या माध्यमातून माननीय तहसीलदार साहेब आणि माननीय प्रशासन यांना निवेदन देण्यासाठी आम्ही मल्हार सेना यशवंत सेना आणि तमाम बहुजन समाज बांधव सर्व जाती धर्माचे लोक या ठिकाणी शांततेच्या मार्गानं निवेदन देण्याकरिता माननीय तहसील प्रशासनासमोर हजर झालेलो आहोत. आमच्या निवेदनाच्या माध्यमातून कुणालाही त्रास होणार नाही याची दखल आणि दक्षता आम्ही नेहमीच घेतलेली आहे. आपल्या माध्यमातून कळकळीची विनंती आहे, एखादा लोकशाही मार्गाने चालणारा सामाजिक कार्यकर्ता असेल त्याचा प्रशासकीय किंवा राजकीय नाहक बळी जाऊ नये, कारण हे लोकशाहीला फार घातक घटना आहे. आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो या ठिकाणी आम्ही शांततेच्या मार्गाने निवेदनाचं हे जे काय जाळं उभं केलं त्याला न्याय मिळावा अशी आमची भूमिका आहे. न्याय मिळत असताना कोणावरही अन्याय होऊ नये ही सुद्धा आमची भूमिका आहे. जे काय यादव गावंडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर जे काय खोटे गुन्हे दाखल झालेले आहेत ते त्वरित चौकशी करून मागे घेण्यात यावे अशी आपल्या माध्यमातून माननीय तहसील प्रशासन
यांना मी विनंती करतो. व्हीकेबी न्यूज साठी यवतमाळेतून अजित महिंद्रे यांची रिपोर्ट. मागील 15 तासापासून पावसाने धुवाधार बॅटिंग केल्याने वर्धा जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले असून ढगफुटीने शेकडो गावांचा संपर्क तुटलाय. जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये पावसाने मुक्काम ठोकला आहे तर मदतीकरिता जिल्हा प्रशासन युद्ध पातळीवर कार्य करीत आहे. धनोडी येथील निम्न वर्धा प्रकल्पाचे सर्व 31 दरवाजे आज 18 जुलै रोजी सकाळी 6:15 100 सेंटीमीटरने उघडण्यात आले आहे. प्रकल्पाच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पर्जन्यमान सुरू आहे त्यामुळे सध्यास्थित प्रकल्पातून 1625.13 घन मीटर सेल्सिअस पाणी विसर्ग वर्धा नदीपात्रात सोडण्यात येत आहे. यात आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीपात्राच्या दोन्ही काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. देवळी तालुक्यातील सोनोरा ढोक गावात 21 घरांमध्ये पाणी गेल्यामुळे त्यांना गावातील वरील भागातील घरांमध्ये हलविण्यात आले आहे. सेलू तालुक्यातील चाकणी कोपरा गावादरम्यान असलेल्या पुलावरून पाणी जात असल्याने वाहतूक काल रात्रीपासून बंद करण्यात आली आहे. हमदापूर येथे राष्ट्रीय महामार्गाच्या कामामुळे काही घरांमध्ये पाणी घुसले आहे. बाबुळगाव पुलावरून पाणी सुरू असल्याने रहदारी बंद झाली आहे. अनेक घरे पाण्याखाली गेली आहेत. हिंगणघाट मंडळात रात्री 211 मिमी पाऊस पडल्याने महाकाली नगरमधील 20 घरांमध्ये भाकरा नाल्याचे पाणी घुसले आहे. नागरिकांना सुरक्षित ठिकाणी नेण्यात प्रशासन यशस्वी ठरले आहे. हिंगणघाट तालुक्यातील कान्होली गावात पाणी शिरले आहे. कुटली दाभा पिंपळगाव मार्ग बंद झालाय तर सोनेगाव कान्होली आमलडोह या गावात पाणी शिरले आहे. महाकाली नगरमध्ये 50-60 लोक अडकले असून नाल्यांमध्ये पाण्याचा प्रवाह जोरात असल्यामुळे पोहता येत नसून त्या नागरिकांना काढण्याकरिता प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहेत. पावसाने जिल्ह्यात हाहाकार घातला असून नागरिकांना प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी प्रेरणा देशभतार यांनी केले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 5 कडून ताशपत्त्यावर जुगार खेळणाऱ्या विरुद्ध कारवाई केली गेली. हॉटेल NDH कोराडी येथे पोलिसांनी छापा मारून ही कारवाई केली आहे. यामध्ये पोलिसांनी 18 वेगवेगळ्या कंपनीचे मोबाईल फोन, रोख रक्कम, चारचाकी कार असा एकूण 19,58,750 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी एकूण 10 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस करीत आहेत. कोराडी रोडला एक NDH 47 या नावाचं हॉटेल आहे. तर ते सध्या आरोपी नंबर 10 जो आहे नरेंद्र सिंग नानक सिंग दिगवा हे चालवत आहेत. तर आमच्या युनिट 5 माहिती भेटली की सदर हॉटेलमध्ये एका रूममध्ये मोठ्या प्रमाणावर जुगार खेळला जातो आहे. मग आमचे API मुलाने आणि त्यांची टीम पाठवली, बातमीची खात्री केली, बातमी खरी होती. मग पंचायत समक्ष आपण तिथं रेड केली. रेडमध्ये मालक सहित टोटल 10 आरोपी आपल्याला मिळून आले आणि 10 आरोपी हे जुगा खेळत होते पत्त्यांचा 3 पत्ती. तर त्याच्यात आपल्याला रोकडा जे आहे ते 73,150 आणि 7,000 डावामध्ये लावलेले 52 पत्त्यांचा 2 कॅट आणि 8 मोबाईल तसेच 3 चाकी व 4 चाकी अशा गाड्या मिळालेल्या आहेत. एकूण मुद्देमाल आपल्याला भेटला होता 19,58,750 रुपयाचा. तर याच्यातले बरेच जे आहेत ते व्यापारी वर्गातले लोक आहेत. रविवार होता म्हणून त्यांनी तिथं जुवा भरवलेला होता. आपल्याला बातमी भेटली तर कारवाई आपण केलेली. शिवसेनेच्या आमदारांनी बंड पुकारल्यानंतर आता खासदारही बंड करणार आहे अशी चर्चा सुरू आहे. आज काही खासदार शिंदे गटाला समर्थन देणार आहे. महाराष्ट्रातील सर्व शिवसेना खासदार यांच्या घरी व ऑफिसला पोलिसांकडून सुरक्षा देण्यात आली आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेकचे खासदार कृपाल तुमाने यांच्या ऑफिस समोर पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. खासदार कृपाल तुमाने सध्या दिल्लीत आहे तरी देखील त्यांच्या निवासस्थानी व कार्यालयाला सुरक्षा देण्यात आली आहे. तर VKB न्यूजच्या मराठी बातमीपत्रात आज एवढंच. उद्या पुन्हा भेटूया नवीन घडामोडीसोबत. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.